याला स्नेक क्यूब म्हणतात. स्नेक क्यूब मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सोडवताना की असे तीन तीन बघावे लागतात, एक दोन तीन, आणि त्याला लागूनच एक दोन तीन. बाकी सर्व ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हे तीन आहेत, एक दोन तीन, आणि त्याला लागून दोनच आहेत, किंवा हे असे तीन आहेत आणि असे असे तीन आहेत. तर आपल्याला असे तीन शोधायचे आहेत, हे तीन एक दोन तीन आणि त्याला लागूनच एक दोन तीन. त्यानंतर हे मिळाले की असं उभं करायचं, त्याला हे असं होतं, त्यानंतर असे फिरवायचं, असं फिरून घ्यायचं आणि हे मागे टाकायचं. स्नेक क्यूब मधली ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे, आणि त्याच्यानंतर फक्त बाकीचे त्याच्या भोवती गुंडाळावे लागतात. हा झाला तुमचा स्नेक क्यूब.